नसतील कुठं बघ बहुतेक तेच आहे कारण खूप कडक झाली हिरड्या पण त्याच्या. सो गाईज आता जस्ट रक्षाबंधन झालं आणि जरासं माझं मूड ऑफ होतं कारण का बाबूला बरं नाही, ताप 101 प्लस होता आणि रक्त पण ब्लड चेक कर रिपोर्ट याची वाट बघतो कधीचा. रिपोर्टमध्ये जर काही आलं बाय चान्स रिपोर्टमध्ये काही आलं तर ना आता दुसरी ताई दादा उभा येते आमचा प्रथम भाग आता फोटोशूट करतो आहे दादा आणि ताईचे. जवळून झालं एका ताईचा तर आजची ताई बाकी आहे ताई उभा येते. हे गाईज गुड मॉर्निंग, कसे आहे तुम्ही सर्वजण? जय शिवरंजय महाराष्ट्र. आणि आज आहे सो रक्षाबंधन, तर तुम्हाला सर्वांना माझ्या बहिणींना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सो आज आमच्या घरी रक्षाबंधनच्या दिवशी खूप चांगला म्हणजे खूप चांगला प्रोग्राम होतो कारण का सर्व ताई घरी येतात आणि आता एस केवन घरी ती पण येणार थोड्या वेळेने. आणि आता ताई आलेली आहे, मोठी ताई तिथे बाबू बसला आहे मोबाईल खेळत बसला आहे. सो आज ताई करणार आहे म्हणजे पनीर चिल्ली करणार आहे. आता पप्पा पण घरी आले आणि मग ताईने तर पनीर चिल्ली करायला घेतलेली आहे. तर पहिले वडे कापून घेतले 10 भात आणि बाकी सर्व पनीर चिल्ली पण होणार आहे. म्हणजे पूर्ण कापलेलं आहे सामान आणि इथे इकडे गेला तर प्रथम बसला आहे आमचा बाबू मोठा मला एकदम मोठा हा मोठी ताई आमची पप्पा इथे पप्पा पण आहे. आता जस्ट दुकानातून आलेले आहे आता बघता ते पैसे मोजता ते. तर आता इसके पण येईल थोड्या वेळाने मग आपण ना रक्षाबंधनचा कार्यक्रम चालू आहे. दोन ताई पण निघल्या घर ना ते पण येतात ते. चला मग पटकन जाऊ आता गिफ्ट घ्यायला. काय गिफ्ट घ्यायचं करू चॉईस. चलो लेट्स गो. चला तुम्ही माझ्यासोबत इसके म्हणजे कारण ब्लॉग. हॅलो गाईज, तर ब्लॉग स्टार्ट करतील. आज होतं रक्षाबंधन पण इतकं वाईट रक्षाबंधन असेल ना असं वाटलंच नव्हतं आणि इच्छा पण नाही ब्लॉग काढायची. पण काय करू शकतो, लोकांना वाटेल परत आम्ही रक्षाबंधन का नाही केलं का नाही केलं. तर बाबूची तब्येत अचानक खूप जास्त खराब झाली म्हणजे कालपासून त्याला ताप होता पण आम्हाला वाटलं व्हायरल आहे आम्ही औषध दिलेलं. पण रात्री पण दवाखान्यात 12 वाजता गेलो तर डॉक्टर बोलले आजचा दिवस बघा नाही तर ब्लड टेस्ट करावं लागेल. तर आजचा दिवस पण त्याला पूर्ण ताप होता आणि म्हणजे आपलं आजार पण आपण कसा पण काढू शकतो पण बाबूचं बघूच नाही शकत ना कारण तो कधीच असा एकदम अंग नाही टाकत जेवढं त्याने आज अंग टाकलं. तर ठीक आहे जाऊया ब्लड टेस्ट करायला. देव किती परीक्षा घेईल ना तर बघूयात. आम्ही पण बघतोच किती आमची परीक्षा घेतो तो आणि किती आम्हाला याच्यामधनं बाहेर काढतो. तर चला मग जाऊया आता पहिले. पूर्ण साडी वगैरे रेडी झालेली होती रक्षाबंधनासाठी पण काय मूडच नाही. चला बमला पण बरं नाही आणि आज रक्षाबंधन एकदम बेकार आहे. तर आज रक्षाबंधनला आपण राखी न द्यायची, दूध चपाती सोडून देऊ. तर चला मग बाबूला पण बरं ना घे. धन्यवाद. राखी बांधायची पण बरं झाल्यावर ना नाही तर काय मूड नाही कोणाचंच रक्षाबंधन यावेळेस करायचं. आमच्या घरामध्ये खूप काय काय संकट आलेले आहे सगळ्यांवर. तर बघू देव कितपर्यंत आमची परीक्षा घेतो बरोबर ना. तर बाबूचं जास्त टेन्शन आलं आता आम्हाला बघू. आता त्याला पण दवाखान्यात न्यायचं आहे. दवाखाना पण बंद आहे. आज कालच लिहिलेलं बोर्डवरती का रक्षाबंधनमुळे बंद आहे बाबूचा पण. तर बघू आता. तर बाबूला बरं नाही वाटत म्हणजे 2 दिवस कम्प्लीट झालेले ऑलरेडी. डॉक्टर बोलले 2 दिवस झाल्यानंतर पण ताप आला तर ब्लड टेस्ट करा. तर त्याला आम्ही ब्लड टेस्टसाठी घेऊन आलो आहे आणि डॉक्टरने मला बाहेर उभं केलं. बोलतो मी खूप बोलत होती ना का असं टोचू नका तसं नका. डॉक्टर बोलले तू बाहेर उभी राहा आणि आम्हाला सगळ्यांना बाहेर उभं केलं आणि बाबूला ना कडी लावून आतमध्ये ते सुईल टोचायला घेतली आणि मला बघूच नव्हती शकत मी. मला मम्मी पण खेचत होती पण ना म्हणजे मी स्वतः सलाईन लावली तर मला एक्सपिरियन्स आहे का किती त्रास होतो आणि त्या बिचाऱ्याचा उडीचा हात त्याच्यामध्ये तो किती सहन करेल. त्याच्यामध्ये पण त्याची नर्सच नव्हती भेटत तर खूप ट्राय केला आणि तर डॉक्टर बोलले एक बॅटरी असते त्या बॅटरीने ते वेन्स शोधतात तर ते आणायला गेलेले. तोपर्यंत बाबूला आम्ही लगेच बाहेर उचलून घेऊन आलो आणि त्याचे पप्पा पण आले बाबूचे. मग त्याला लगेच खेळवायला लागले का बिचारा रडणारे पुढे जाऊन म्हणून आम्ही त्याला खेळवतो आहे. तर खूप एन्जॉय करतो तो कोणती पण गोष्ट आणि बिचारा खूप आजारामध्ये तरी पण तो खेळायचा ट्राय करतो आहे. पण आम्हाला त्याची पहिल्यासारखी हसी बघण्यासाठी आम्ही त्याला खूप खेळवत होतो पण तो का हसतच नव्हता. सो गाईज आता रक्षाबंधन स्टार्ट झालेलं आहे. तर बापा आणि आत्या
अगं बाबू कसा बघतो आणि बाबू तुला बहीण कुठे माहिती का बाबू तुझं रक्षाबंधन कुठे ए पिल्लू तुझं रक्षाबंधन कुठे पिल्लू येणार आहे म्हणा त्याची बहीण बिचाऱ्याचं पहिलं होतं आणि गाईज आम्ही रस्त्यात जाऊन आता घरी आलो आणि रक्षाबंधन करतो बाबा बाबांचे बहिणी आत्ते आहे आमच्या तर आत्ते आले पुण्यावर ना रक्षाबंधन करून घेऊया बोललो सगळ्यांचा मूड ऑफ नाही करायचं कारण बाबू तर बरा होईल लवकरच 2-3 दिवसामध्ये पण रक्षाबंधन वर्षात नाही एकदा येतो तर आपण आपल्या बहिणींना नाराज नाही करायचं आपण तो सण पूर्ण करायचं साजरी तर त्या रिपोर्ट यायची वाट बघतो आम्ही एस के टेन्शनमध्ये बसली बिचारी काय नको टेन्शन घेऊ मी आहे तुझ्या पाठीशी बंधनच्या दिवशी एवढा काही दिवस शुभम पण बिचारा आजारी पडला आहे तर बिचाऱ्याला 105 वर ताप आहे आता चेक केला मी ताप दवाखान्यात गेलो आता थोड्या वेळाने बघू ठीक वाटलं तर ठीक आहे नाहीतर मग संध्याकाळी एकदा ब्लड चेक करूया आणि बाबूचा पण ब्लड चेक केला बाबूला पण ताप होता कालपासून थोडासा तर रिपोर्ट येईल थोड्या वेळाने काही समजत नाही डोक्यामध्ये असं पागल व्हायचं काम झालं आहे मस्त आजार 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 तर लास्ट मला तर वाटतं एक आम्ही फेसला येणार आहे लास्ट याच्या पुढे ब्लॉग येईल का नाही येईल आले तरी बाबू दिसणार नाही तुम्हाला या पुढे आणि बघू आता काय ते टेन्शन झालं खूप दिसतं जसं काय तर रक्षाबंधन घरी जाऊन राखी पण बांधूया रक्षाबंधन पण नाही सकाळचं दवाखान्याच्या मागेच पोहोचतो राखी मित्रांनो फायनली घरी आलो घरी आले आले ताईच्या हातचा चहा पिला आणि पप्पाचा कपडे घालतात आवडतात ते रक्षाबंधनची तयारी सो आईज माझ्या प्यारेशा बहिणीने मस्त आणि मस्त राखी आणलं 100 डिझाईन आणलं आणि आम्ही मम्मीच्या फोटोला पण हार घातला आणि मस्त पूजा केली आता आपण कार्यक्रमला स्टार्ट करूया कार्यक्रम स्टार्ट केलेला आणि पहिला मानतो म्हणजे आमच्या मोठ्या भाऊचा मान तर दादा आमचा बसलेला आहे आता आणि मोठी ताई आहे आमची एक नंबर तर आता राखी बांधते दोन नंबर ताई आहे आणि आता मस्तपैकी ओळखते दादाला आणि दादा हसतोय खुश आहे रक्षाबंधनाशी आम्ही खूप खुश होतो आई असते ना आज तर एवढा मस्त आमचा दिवस असतो ना आता आम्ही गाईज आज ना आम्ही मिस केला आणि बाबूला खूप जास्त मिस करतो आणि त्याच्यासोबत आमच्या आईला तर मिस करतच असतो मी लाईफटाईम मिस करतच राहणार आहे ताई दादाला उभा येते आमचा प्रथम बघा तरी फोटोशूट करतोय दादा आणि ताईचे तर बघून झालं एका ताईचा तर लाची ताई बाकी आहे आणि टोटल राख्या बांधणार आपण हाताला 4 कारण 3 बहिणी आहे 3 मिंगडा होण्यापेक्षा 4 राख्या बांधतात आमच्यामध्ये एक्स्ट्रा आहे पप्पा आहे इशू आहे तिकडे बाबू आहे सर्वजण आणि एस के आणि बाबूंना दिसणार ते तुम्हाला माहितीच आहे का नाही आले ते Thank you.
सण असतो तेव्हा आमच्याकडे आम्ही खूप जास्त रडतो. सो गाईज, आता जस्ट रक्षाबंधन झालं आणि जरासं माझं मूड ऑफ होतं, कारण का बाबूला बरं नाही, ताप 101 प्लस होता आणि रक्त ब्लड चेक कर रिपोर्ट 1 वाट बघतो कधीचा. रिपोर्टमध्ये जर काही आलं बाय चान्स, रिपोर्टमध्ये काही आलं तर ना ॲडमिट करायला लागू शकतो बाबूला. तर बघू आता, टेन्शन आहे रक्षाबंधनचं, म्हणून मी गपगप होतो जरासं. आणि काय नाही, रक्षाबंधन केलं मी नाही. आणि एस केच्या भावाला पण खूप जास्त ताप आहे, ते पण बघितलं तुम्ही, तर त्यांच्या घरी पण रक्षाबंधन चालू असेल का नाही माहिती नाही मला. तर थोडा वेळ मी पण झोपतो, जरा बरं वाटेल. रिपोर्ट आला ना, कॉल आला ना, बघू. ते बाप्पाला बोललो नॉर्मल येऊन दे. आपल्या हरक्यांना काय झालं ना काय वाटत नाही, आपण कसं सांगू शकतो, स्ट्रॉंग आहे. पण बाबू कसा छोटा आहे ना, बी बी त्याला टोचताना ना एकदम होतं, काय माहिती काय. आता जॉब स्टार्ट करते, कारण बाबूचं ॲक्च्युली ब्लड रिपोर्ट आम्ही टेस्ट करायला गेलो होतो आणि तो नॉर्मल आला आहे. खूप बरं वाटलं आणि शुभमला पण थोडं चांगलं वाटलं, तर बोलली आपण थोडंसं रक्षाबंधन सेलिब्रेट करून घेऊ. आणि बाबूला राखीबंधन जिम आलेली मांडी घेऊन बस जिनू होता, त्याला सोनल ते पकडून दे, सोनल लिट्टे पकडून त्याच्या तिच्या मांड. हा बाबू तो बघते हो गुंगला. बहीण भाऊ पडले, धुडकले उठला. वा वा, काय जिनू काय राखी बांधलेला आली तू बाबूला. बघू देतो रात्रीचे 2 वाजले टाईम, मला कॉल आला, कारण का शुभमची तब्येत जास्त बिघडली आहे, जास्त ताप आला शुभमला पण. सो आत्ता पहिले जाऊया, पहिले आता जाऊ पहिले. आणि काय करायचं माहिती का, तर शुभमला दवाखान्यात नाही इथे, तर शुभमला दवाखान्यात नाही काय समजतच नाही, डोकं काम करणं बंद झालं आहे.